आम्ही परत 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 लोकांनी SOP पालन करची त्या खातीर पुलीस एनफोर्समेंट आसतले, रेवेन्यू डिपार्टमेंट आसतले, आज हांव इवन तो पंचायतीच्या सगळे पंच सरपंच ह्या सगळ्यांकडे हांव कंटिन्युअसली उलयत आसा. आज व्हर्च्युअल मिटिंगेंतल्यान हांव तांच्याय कडेन उलयतालो आनी एकंदर जर सगळे पळयत जाल्यार आमी जरी कितलेंय सांगलें लोक घरांत बस घरांत बस, लोक घरांत बसपाकूच तयार ना. म्हणजे अननेसेसरी जेका गरज ना ताणें तरी घरा भायर सरचो न्ही, हेजो आमी परत परत सगळ्या जाणांक रिक्वेस्ट करताले. एकंदर हें सगळें करिना हें लक्षांत घेवन आनी वाडते पेशंट्स जे कंटिन्युअसली पेशंट्स हे डे बाय डे वाडत आसा, निदान हॉस्पिटलायजेशन कमी जावपाक जाय म्हणून काल एकंदर हेल्थ मिनिस्टर आनी आमचे सगळे डॉक्टर्स हांच्यांनी जी SOP स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर फॉर द होम आयसोलेशन्स म्हणजे जे कालच्यान सुरवात केलें म्हाका दिसता ताजेर भर दिवपाची गरज आसा. हांव परत एकदां सांगतलो की तांच्यांनी ट्रिटमेंट ही सिमटम्स दिसता आसतनाच सुरवात करची, आपल्या टॅस्टीच्या रिपोर्टाक रावचें न्ही. आमी जी ट्रिटमेंट दिल्या इवन दो प्रायवेट फार्मासींतल्यानय घेवचें, आयच्यान फ्री ऑफ कॉस्ट ही सेम ट्रिटमेंट म्हणजे डॉक्सीसायक्लीन, पॅरासिटामॉल आनी आयव्हीमीसायटीन ही फ्री ऑफ कॉस्ट PHCचेर अवेलेबल आसतली. तुजी टॅस्टींग तुवें रिपोर्ट येयला काय ना हाजी वाट पळोवपाची ना, ही पयल्या दिसाच्यान वखदां घेवपाक सुरवात करपाची. म्हाका दिसता हो 5 दिसांचो जर डोस घेत जाल्यार कमीत कमी हॉस्पिटलायजेशन अवॉयड करपाक शकतले. ते आपलो रिपोर्ट येतलो आनी पॉझिटिव्ह जाला जाल्यारच आपूण घेतलो, जाल्यार ना म्हाका दिसता फर्स्ट डेच्यान सिमटम्स दिसना फुडें. किंवा डाउट जर आपल्याक येता जाल्यार सुद्दां घेतल्यार जाता, फक्त तितूर जी प्रिकॉशन्स म्हटल्या अबाव 15 इयर्स प्रेग्नंट आनी लॅक्टेटींग वुमन ना तितकी प्रिकॉशन्स घेवची आनी बाकी सगळ्यात जाणांनी म्हणजे जे व्हडले कसलेच सायड इफेक्ट्स हे लोकांक दिसून येना एक्सेप्ट सम गॅस्ट्रायटीसच्या पलीकडे सायड इफेक्ट्स ना म्हणून ही मेडिसिन्स ही सगळ्यांनी घेवची. काल हेल्थ मिनिस्टर आमचे डॉक्टर्स हांच्यांनी सगळ्यांनी अनाऊन्स केला, हांव परत परत ते सांगता की हे करपाची गरज आसा. हे सगळे केल्या उपरांत सरकारी हॉस्पिटला वयलो ताण वो डे बाय डे आनिकूय वाडत आसा. आमी प्रायवेट हॉस्पिटलांक म्हणजे चडांत चड बॅड फेसिलिटीज वाडया म्हणून सांगत आसा कंटिन्युअसली, ते वाडयता बट थोड्या जाणांनी आनिकूय वाडोवचे जेणे करून लोकांक प्रायवेट हॉस्पिटलांत वचूंक मेळचें म्हणून आमी DDSSY कार्डाचेर ट्रिटमेंट जी आसा ही आमी कोविडाची ट्रिटमेंट ही आयच्यान म्हणजे जे एडमीट आसा किंवा हाज्या फुडली तेंची बिल्स जी आसा ही फक्त ज्या पद्दतीन आमी DDSSYचे नॉर्म्स आसा ताजेर दिवपाक सुरवात करतले. त्या खातीर DDSSY कार्ड हे ज्या जी हॉस्पिटलां समजा कोविडा खातीर आयल्या पयलीं DDSSYचेर नासली जाल्यार तांच्यानूय बी ऑनबोर्ड करून घेवचे आनी कोविडाच्या ट्रिटमेंटाचे पेमेंट्स हे आमी DDSSY कार्डा वयल्यान पेमेंट करतले, कारण सरकारी यंत्रणे वयलो वाडटो पेशंट्स हे लक्षांत घेवन आमी हो निर्णय घेतला जेणे करून गोंयांतल्या लोकांक जो गरीब सुद्दां जरी आसत जाल्यार ताका हॉस्पिटलांत वचप परवडपाक जाय म्हणून आमी DDSSYच्या थ्रू ताका ट्रिटमेंट दिवपाची ठरयल्या. ताजी एक लिमीट प्रॉपर गायडलायन जी आसा म्हणजे तेजे जशे बॅड चार्जीस आनी ट्रिटमेंट चार्जीस तेंचे ठरलेले आसता इन जनरल कॅटेगरी वायज, ते प्रायवेट म्हणजे ते नोटिफिकेशन आसा, नोटिफिकेशन इश्यू जाला ताज्या प्रमाणे ते चार्जीस ह्या मेळटले. म्हणजे ताका पर डे रावलो जाल्यार एक सर्टन बॅड चार्जीस आसा जनरल वार्डांतले आनी फॉर द ट्रिटमेंट म्हणजे ताजी जी कितें मेडिसिन्सचे ट्रिटमेंट डॅट मच मेळटलें. म्हणजे ऑलमोस्ट एखाद्या प्रायवेट हॉस्पिटलांतले जर बील आसत जाल्यार ते 70% to 80% हे DDSSYतल्यान कवर जाता, हार्डली थोडे पयशे तांकां पर्सनलायज पेमेंट करचे पडटले बट 70% to 80% आय थिंक हे पेमेंट हो DDSSYतल्यान जातलो हाजी खात्री आसा. दुसरें कालचे डिसिजन तेंच्यांनी घेतला ते रिपीट केला, आयच्यान इम्प्लिमेंटेशन जावपाक सुरवात केल्या. आमी वॅक्सिनेशन सेंटर प्रत्येक PHC वयल्यान ही सेपरेट काडपाक सुरवात केली जेणे करून रश नॉर्मल मनीस हे वॅक्सिनेशना खातीर जर PHCचेर आयले जाल्यार ते एक एकदां टॅस्टींग हेंच्या बरोबर मिक्सअप जावन म्हणजे ते पॉझिटिव्ह जावपाचे चान्सीस उरताले. आयज हांवें रिकन्फर्म केले बऱ्याचशा PHCनी आपले वॅक्सिनेशन सेंटर आमचे बंद आशिल्ली स्कुलां इवन दो प्रायमरी स्कूल हाय सेकेंडरी जी कितें प्रिमायसीस लागीं आसा प्रत्येक PHCचे एक सेंटर वॅक्सिनेशन सेंटर हे आयडेंटिफायड म्हणून हे लोकेट केले वयतले आनी आयच्यान किंवा आयज आनी फाल्यां 2 दिसांच्या भितर तेंच्यांनी हे करपा खातीर सुरवात केल्ले आसा. ती एक बरी गजाल आसा जेणे करून लोकांचे मिक्सींग कमी जातले. टेस्टींग केल्लो रिपोर्ट्स
हे आयज रिपोर्ट फक्त एक 4-5 दीस उरलेल्यांचे मेळटले, बट फाल्यांच्यान म्हणजे विदीन 24 अवर्स हे फाल्यांच्यान रिपोर्ट्स मेळपाक सुरवात जातले, डिली रिपोर्ट जावचे ना. बट तरी हांव रिपीट करता, रिपोर्ट डिले म्हणून मेडिसीन घेवपाची अवॉयड करची न्ही. चवथी गजाल, आयज बेड्स ज्यो साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत वाडयल्या त्यो 100 बेड जे आयच्यान चालू जाता. आमचे प्रायवेट 4 डॉक्टर्स हे ऑलरेडी म्हणजे गव्हर्मेंटाच्या भितर येवपाक, इन शॉर्ट गव्हर्मेंटाक ऑनररी सर्विसीस स्वताहून दिवपाक ते रेडी जाल्ले आसा. मडगांवांतले आमचे 4 पल्मोनोलॉजिस्ट, चेस्ट फिजिशियन म्हणजे चौघांची नांवां आसता, डॉक्टर राजेश्वर नाईक, डॉक्टर मिलिंद देसाय, डॉक्टर अजून 2 डॉक्टर्स आमचे नामोन डॉक्टर मडगांवांतले, ते 4 जण डॉक्टर रेडी झाले. आयच्यान आयज किंवा फाल्यां 2 दिसांच्या भितर हे 4 जण आमकां गव्हर्मेंटान सर्विसीस दितले. तुमकां नांवां हांव जाय जाल्यार शेअर करपाक लायता, 4 डॉक्टरांची नांवां तुमकां शेअर करपाक मेळटलें. ही खूब बरी गजाल. हांव गोंयच्या वतीन अशेंच बाकीचे IME आनी बाकीचे डॉक्टर्स आसा हांच्यानी ऑन बोर्ड येवचे, कारण कंटिन्युअसली प्रेशर ऑन मेडिकल सर्विसीस होय एक कारण आसा, म्हणजे खूब मोठे बर्डन जे आसा ते बाबतीत आमी ऑलरेडी हांव तांकां थँक्यू म्हणटा. आनी ह्या सगळ्याचो विचार करून जे एकंदर एक कंटिन्युअसली लोकभावनेचो आधार करून आमी एक निर्णय घेतला की ब्रेस्तार सांचे पासून म्हणजे फाल्यां सांचे पासून सोमारा सकाळ पर्यंत लॉकडावन करपाचो निर्णय जो आसा हो सरकारान घेतला. हितूर म्हणजे लोकांनी परत सांगता, पॅनिक जावन वचपाची गरज ना. एसेन्शियल सर्विसीस सगळ्यो इन्क्लुडींग ग्रॉसरी आयटम्स जे लागता आमकां आनी किचन्स, ही होम डिलिव्हरी खातीर ही चालू उरतली, खंयचीच किचन्स बंद उरची ना. एसेन्शियल ब्रेस्तार सांचे पासून सोमार दीस सकाळी ब्रेस्तार आमचे एक्चुअली 10 लॉकडाऊन म्हणजे जेव्हा नाईट कर्फ्यू लागतालो, पण ब्रेस्तार दीस आम्ही 7 उपरांत म्हणू येता, कारण ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज हितून पब्लीक ट्रान्सपोर्ट हो पुराय बंद उरतलो. ब्रेस्तार दीस सांचे, ब्रेस्तार शुक्रार शेनवार आयतार आणि सोमार दीस सकाळी नॉर्मल ॲक्टिव्हिटी चालू उरतल्यो. हो, सोमारच्यान सकाळी परत एकदा नॉर्मल ॲक्टिव्हिटी चालू उरतल्यो. रिपीट करता, सोमारच्यान फुडें आणि हेका लागून खंयचेच म्हणजे एसेन्शियल सर्विसीस सगळ्यो चालू उरतल्यो, पब्लीक ट्रान्सपोर्ट बंद आसतलो. ज्यो इंडस्ट्रियल सर्विसीस आसा जेची बंद ज्यो आहा पळय न्ही, इंडस्ट्रियल सर्विसीस त्यांच्या विदीन द कॅम्पसीस तांच्यो चालू आसतल्यो, इंडस्ट्रियल सर्विसीस आमी बंद करिना. तांच्यांनी ट्रान्सपोर्ट जो आसा आपल्या लोकां खातीर तांच्यांनी अवेलेबल करचो, त्यातील इंडस्ट्रियल सर्विसीस ह्यो चालू उरतल्यो. तांच्यांनी बाकीचे सगळी प्रिकॉशन्स जी आसा ही घेवची. हेजो डिटेलान नोटिफिकेशन आयज सांचे 5 पर्यंत हे दोनूय कलेक्टरा कडल्यान इश्यू केले वयतले. फक्त मार्केट्स जी आसा ही जी भरताली, ओके, ती जी आसा ही मार्केट ह्या 2 दिसांच्या मदीं जो बाजार भरता तो बाजार जो आसा हो बंद उरतलो. ओके, गव्हर्मेंट एसेन्शियल सर्विसीस चालू उरतल्यो. एसेन्शियल सर्विसीसान ज्यो ज्यो येता तितके चालू उरतले, बाकीचे बंद आसतले. प्रायवेट हांवें ज्या पद्दतीन सांगलां की विदीन देअर कॅम्पसीस ज्यो त्यांच्यो ज्यो काही कंपनीज बंद करू शकना जेका चलोवपाक जाय त्यो चालू उरतल्यो, तेका आमी डिस्टर्ब करचे ना. कॅसिनोज बंद उरतले. हय, सो ओके, सगळे बार अँड रेस्टॉरंट त्यांच्यानी डिलिव्हरी दिव येता थंयसर चालू उरचे ना. आमी होम किचन बंद उरचे ना, आनी बाकीचे जेका होम डिलिव्हरी दिवपाक जाय त्यांच्यानी डिलिव्हरी दिव येता. हय हय, बंद उरतले. हां, जीवन आवश्यक सगळ्यो वस्तू जितक्यो लागता तितक्यो सगळ्यो चालू उरतल्यो. त्यांच्यानी येवन घेवन येता, त्या खातीर त्यो दीसभर चालू आसतले, आमी टायम दवरूंक ना. तो जर टायम दवरलो जाल्यार परत गर्दी जातली, कोणीच पॅनिक आमकां खूब खरेदी करपाक जाय म्हणून करचें न्ही, ते दीसभर चालू आसतले. म्हणजे जे ग्रॉसरी आयटम जितके आसा ते खंयचेच शॉप बंद उरचे ना. ओके, बॉर्डर चालू आसतल्यो, ट्रान्सपोर्टेशन सगळे ज्या पद्दतीन चालू आहा त्या पद्दतीन चालू आसतले. ना, होम डिलिव्हरी त्यांनी येवन घेवन वयचे, थंयसर रेस्टॉरंट चालू आसचें ना, घेवन वयचे, किचन चालू आसतली, घेवन येवं येता. ओके, बाकीची डिटेल्स जी आसा
ही दोनी कलेक्टरा कडल्यान ऑर्डर काढली वयतली. त्या खातीर परत एकदा म्हणजे हांव वाढत्यो केसीस लक्षात घेऊन सगळ्या लोकांकडे आव्हान करता, ॲटलिस्ट म्हणजे बऱ्याच जणांचं की ही चेन ब्रेक करपा खातीर हे आम्ही परत एकदा एक चार दीस जे म्हटल्या ब्रेस्तार शुक्रार शेनवार आयतार सोमारच्यान सुरळीत चलतले. लेबरांनी पॅनिक जाऊन वयचे न्ही, हांव परत सांगता म्हणजे लेबरांनी सोमारच्यान सुरळीत रित्या सगळ्यो ॲक्टिव्हिटीज ज्यो आसा ह्यो चालू उरतल्यो. थोडे कडे कंटेनमेंट झोन मेजर ज्या ज्या जाग्यार केसीस वाढल्या थंयसर आयतर पर्वरी आसतले, मडगांव आसतले, कांदोळी आसतले अशा जाग्याचेर कंटेनमेंट झोन आयज सांजचे पर्यंत कन्सर्न डेप्युटी कलेक्टर आनी कन्सर्न MLAs हांकां विश्वासांत घेवन थोडे कंटेनमेंट झोन हे कांय दिसां खातीर चड दिसां खातीर आसूं शकतले, बट ते डिक्लेर केले वयतले ते ठरावीक आसतले, रुटीन सरसकट आसचें ना. त्या ती वाडट्यो केसीस ज्यो आसा ह्यो लक्षांत घेवन कंटेनमेंट झोन हे तांकां विश्वासांत घेवन कशा पद्दतीन कंटेनमेंट, बट कंटेनमेंट झोन जरी केलो जाल्यार थंयसरले ग्रॉसरी शॉप्स ही चालू आसतली. हांव परत सांगता म्हणजे लोकांनी पॅनिक कंटेनमेंट झोन आपलो जातलो म्हणून आयजूच खरेदी करुया म्हणून करचें न्ही. इतकें हांव सांगता. वॅडिंग्स जेणी कोणाची आसा ती आमी जशी 50 लोकांनी म्हटल्या त्यांच्यानी परमिशन घेतल्या ती 50 लोकांनी वचून वॅडींग करची, उरलेल्या लोकांनी वॅडिंगाक वयचें न्ही. कृपा करून म्हणजे हांव लग्नाक वचनाका अशें म्हणू नाकात. जात्रा आसतली, उत्सव आसतल्यो, प्रेयर्स आसतल्यो हिंदू मुस्लीम ख्रिश्चन सगळ्यांच्या बाबतीत. थंयसरले म्हणजे जे धार्मीक विधी करपाक जाय ते धार्मीक विधी कोणी आमी बंद करूंक ना किंवा धार्मीक विधी हाडयले वयचे ना. त्याच गांवांतल्या लोकांनी तितक्याच लिमिटेड जशें म्हटलां आमी 50 लोकांनी ते धार्मीक विधी करचे, ताज्या व्यतिरिक्त लोकांनी मोठ्या प्रमाणात इन्वॉल्वमेंट करचे न्ही. वॅक्सिनेशन हे जे आतां जे चालू आसा ते ह्या चार दिसांकूय त्या त्या जाग्याचेर वॅक्सिनेशन आपलो अपॉयंटमेंट फिक्स करून ज्या ज्या जाग्यार चलचे. वॅक्सिनेशन ज्या जाग्याचेर कॅम्प जाल्यात तांच्यांनी पॅनिक जावन येवन PHC सेकेंड डोस घेवचो न्हू. त्यांचो वॅक्सिनेशनचो डोस ज्या जाग्यार कॅम्प जाल्ले त्याच जाग्यार वॅक्सिनेशनचो सेकेंड डोस तांकां मेळटलो. 18 वर्सां पासून 45 वर्सांच्या मदीं आमचो प्रयत्न चल्ला की टायमार वॅक्सिनेशन सुरू करपाचें. जशें वॅक्सिनेशन आयलें काय ताजी अनावन्समेंट फॉर द रजिस्ट्रेशन आनी बाकीच्या प्रोग्रामा खातीर ताजी वॅक्सिनेशनची आसा पळय न्ही ही अनावन्समेंट ही जातली. ओके, म्हाका दिसता इतकें सगळें सांगल्या उपरांत आमकां खास करून जो आमी मॉर्टेलिटी रेट कमी करपाक जाय हांव परत परत सांगता. कारण सगळ्यो डॅथ जर पळयत जाल्यार आमी पळयता की मॅक्झिमम जे आसा विदीन 24 अवर्सां भितर डॅथ जाल्ल्यो ह्यो 4 तरी आसता कमीत कमी. ब्रॉड डॅथ 2 तरी आसतात जेका एक्सपायर जालो घेवन येयलो आनी विदीन म्हणजे 20-30 मिनटां अशें आसतात किंवा 2 दिसांच्या पैकी आसतात. त्या खातीर ट्रिटमेंट जाता तितके बेगीन सुरू करात. हॉस्पिटलाक भियोन घरा कडेन रावो नाकात ही म्हजी कळकळीची विनंती आसा. एक तर प्री टेस्टींग करात, बेगिना करात टेस्टींग, बेगिना ट्रिटमेंट सुरू करात. ट्रिटमेंट तुम्ही सुद्दां सुरू करात बट करात, कारण आमी जी आतां SOP डिक्लेर केला ती तूं स्वताय ट्रिटमेंट सुरू करूं येता जेका कोणाक हॉस्पिटलान वचो, बट ती सुरू करात. ओके, आनी जो सांगलेलो SOP जो आसा वो जर फॉलो केलो जाल्यार म्हाका दिसता आमी हॉस्पिटलायज जावपाचे अवॉयड जावंक शकतले. आमकां हॉस्पिटल जावपाचे अवॉयड जावपा खातीर आमी हो SOP फॉलो करपाक जाय. परत एकदा इम्युनिटी बुस्टर्स आनी हे ते सगळे सुरू करपाची गरज आसा. म्हाका दिसता लोकांक ते इम्युनिटी बुस्टर्स आनी बाकीचो SOP सगळ्यांनी फॉलो करचो इतकेंच सांगता. आनी डिटेल्स जो प्रोटोकॉल जो आसा तो दोनूय कलेक्टरांच्या मार्फत हो दिलो वयतलो. सगळ्या लोकांच्या सहकार्याची हांव अपेक्षा करता, म्हणजे मॅडिकल फ्रॅटर्निटी आनी इंडस्ट्रियलिस्ट ह्या सगळ्यांच्या भावनेंचो आधार करून आमी एक मध्य साधला, ताका सहकार्य सगळ्या लोकांनी करचें. आनी अपेक्षीत जो आमी म्हणटा आमी लॉकडावन जो डिक्लेर केला त्या निदान म्हणजे 4 दिसांक कोणीच जर भायर सरले ना म्हणजे ठरोवन ब्रेस्तार सांजच्या पासून सोमार दीस सकाळ पर्यंत जाल्यार खूब मोठ्या प्रमाणाचो उपकार हे आमचेरूय जातले म्हाका दिसता. आनी आमी ही चेन ब्रेक करपाक शकतले. म्हाजी परत एकदां सगळ्या गोंयकारांक रिक्वेस्ट आसा की तुमचें सहकार्य अपेक्षीत आसा. देव बरें करूं. तेंच्यांनी आपलो ज्या जाग्यार त्या 4 दिसांक तेंकां भोंवपाक मेळचें ना, आपलो ज्या जाग्यार बुकींग आसा थंयसर येवन तेंच्यांनी रावो येता. कोरोनाचेर ॲलोपॅथी हो
दीस इज अ न्यू व्हायरस. सगळीकडे आतापर्यंत पळेत जाल्यार जगभर आणि देशभर वेगवेगळे ट्रीटमेंट, वेगवेगळे प्रोटोकॉल चालू असतात. वेगवेगळे आपल्या परीन प्रत्येक जण नवीन प्रोटोकॉल देता, नवीन सुरू करता. म्हणजे ॲलोपॅथीतूय की बाबा दीस इज नॉट अ कन्फर्म मेडिसीन टू ट्रीट कोरोना, हे कोणी फायनल म्हणून आम्ही सुरुवातीक क्लोरोक्विन घेऊक सुरू केले, डॉक्सीसायक्लीन घेता, आयव्हीमीसायटिन घेता, आता स्टेरॉइड ट्रीटमेंटूय दिवपाक लागला. जसजशें म्हणजे फुडली कॉम्प्लिकेशन जाता तशी ट्रीटमेंट दिता. आयुर्वेदाच्या बाबतीत सांगतलं जाल्यार खूप जणांनी आम्ही म्हणजे आयुष डिपार्टमेंटान सर्टिफाईड केलेलो प्रोटोकॉलही दिवपाक लागल्या. ताज्या भायर रिसर्च हे खूप जण करपाक लागलेले असा, ताजेही ट्रीटमेंट, बिकॉज इट इज अ व्हायरस, इट इज नॉट अ बॅक्टेरिया, तर ती ताजेरूय ट्रीटमेंट हे दिवपाक लागला. शेवटी इम्युनिटी बुस्टर, ज्याची इम्युनिटी बरी असा त्याका कोरोना झालोय बी जाल्यार तो तितलो त्याका हार्मफूल जायना, तातूंतल्यान तो भायर येता. ज्याची इम्युनिटी कमी असा त्याका त्रास जाता. म्हणून म्हाका दिसता इट इज अन डिपेंड्स अपॉन द इम्युनिटी ऑफ द पर्सन. बट आयुर्वेद असतलो, होमिओपॅथी असतले, ॲलोपॅथी असतले, सगळ्याच्या बाबतीत जी ट्रीटमेंट आहात ती घ्यात. जी ट्रीटमेंट घेऊन काय त्रास जायना, कोरोनान चढ त्रास जाता. त्या खातीर कोणी म्हणजे इवन दो माझे सरळ म्हणणे असा आयुष डिपार्टमेंटाच्या वतीन असतले, ॲलोपॅथीच्या वतीन असतले, बट ती ट्रीटमेंट एकदाची घ्यात. हंगासर प्रॉब्लेम असा ट्रीटमेंट घेयना ती. हांव खूप जाण पळयता जे एक्सपायर्ड झाले 10 दिसांपासून सिमटम्स असा आणि त्यांनी काहीच वखदां घेऊंक ना, रिपोर्ट दिल्लो 4 दीस मेळोंक ना म्हणून आपूण रावलो, हेय बी सुरवातीक सांगता. आणि विदीन दुसऱ्या दिसा पेशंट एक्सपायर्ड जाता. हे प्रॉब्लेम पर्सनली लोकांचे असा आणि त्याचा पूर्ण दोष व सरकाराक डेथ जाता, ह्याचो दोष सरकाराक दिवचो न्ही, की थोडीशी जबाबदारी ही प्रत्येकान घेवची. पण आम्ही गव्हर्नमेंटाची मशिनरी पुराय यूज करपाक सुरू केल्या. पुलीस, रेव्हन्यू डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंट 100% असा. रेव्हन्यू डिपार्टमेंट नाव आवर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह सरपंच, पंच, ZPs हांकांय सगळ्यांक आयज हांवें ॲक्टिवेट केल्या. ते सगळे जण काम करता. आम्ही सगळ्यांनी जर काम करीत जाल्यार निश्चितच गोंयात हो कंट्रोल येवपाक शकता. एखादो दुसरो पयली 8 दिसांच्या पयली थोडेशे प्रॉब्लेम आशिल्ले. आमच्याकडे आत्ताच्या घडीक ऑक्सिजन कमी ना. आमकां 11 मॅट्रीक टन जो अलाव केलो, आम्ही आणि 20 मॅट्रीक टन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे मागला. आयज सांजचो पर्यंत कदाचित आमकां आनीक 20 मॅट्रीक टन ऑक्सिजन जो आसा हो गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान मेळटलो. ताज्या व्यतिरिक्त गोंयांतले 4 प्लांट, स्पेशली द वेदांता प्लांट जो पयलेच फावटी, तांच्या कडल्यान आमी केन्ना मेडिकल ऑक्सिजन घेयनाशिल्ले, बट तांच्यांनी फ्री ऑफ कॉस्ट वेदांतान दिवपाक सुरू केला. ताज्या व्यतिरिक्त स्कूप आसतले, गोविंद पै आसतलो, ऑक्सिनायट्रो आसतलो, आनी कुंकळे एक युनिट बंद पडलेलो, तो आमी परत एकदा म्हणजे सगळे करून तो सुरू केला. अशा 4 जणांकडे ऑक्सिजन जो आसा 3 जणांकडे जनरेट जाता. एकटो फक्त तो ट्रान्सपोर्टेशन आणि व्यवस्था ही करता. ह्या 3 जणांकडे मेळून आणि ताज्या व्यतिरिक्त जिंदाल जो आमकां अल्टरनेट डे आमी पर्सनली आणि PM ऑफिसाचो यूज करून आमकां 20 मॅट्रीक टन मेळटा, अल्टरनेट डे मेळटालो. आता आमी रेगुलर 20 मॅट्रीक टन मेळटा हो मागला. हातूंतल्यान ऑक्सिजन व्यवस्थित रित्या मॅनेज जावपाक लागला. ओके, आमची वाडटी ऑक्सिजनाची रिक्वायरमेंट लक्षात घेऊन आम्ही एक ॲडिशनल 20 मॅट्रीक टन आयच्यान मेळो जाल्यार इट विल फुलफील. सुपर स्पेशलिटी सुरू करतले त्याका आमकां थोडोसो स्टाफ लागतलो. ॲट प्रेझेंट तसो सफिशियंट स्टाफ थंय आसा. ॲडिशनल स्टाफ लागता ताजी ॲडवर्टायजमेंट केल्यार GMC आणि डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीसच्या वतीन डॉक्टर्स, नर्स जे आसा हे आम्ही रेग्युलर भरती करीत असा. आणि डायरेक्टली त्यांना सांगला की तुम्ही रिक्रुटमेंट जी असा ही डायरेक्टली आताच्या घडीक इन एमर्जन्सी कोविडा खातीर घ्यात. म्हणून ऑफिशियली जी आसा ती कारवाई जातली. कलेक्टर जे नोटिफाय केल्ले आसा, म्हणजे जसे मास्क वापरना जाल्यार गर्दी असली जाल्यार हॉल जे दितले, जे आज नोटिफाय करतले त्याप्रमाणे कारवाई केली वयतली. हांवें 10 फावटी तरी परत सांगतालो तांकां, तो फक्त आमकां ब्रिज एक इनॉग्रेट करपाक जाय आसलो. हांवें सगळ्यांचेर कारवाई कर म्हणून सांगला, तांकांय सांगला फायन कर म्हणून. तांकां आज त्यांच्यानी फायन मारपाक सुरवात केल्या. ओके, ऑलरेडी म्हणजे दिसाक ऑलमोस्ट म्हाका दिसता आता 5,000 पावतले टोटल फायन मारपाचे. अप्रॉक्सिमेटली हांवें काल GMC म्हणजे अंदाजे 90-93 पेशंट्स म्हणजे 2 आर ऑन वेंटिलेटर्स.
हय वॅक्सिनेशन ड्राईव्ह म्हणजे कॅम्प कोणाचं असलं जाल्यार कॅम्प पुढे वयतले बट पीएचसीतले वॅक्सिनेशन चालू असतं तर अजून वॅक्सिनेशन आमकां अवेलेबल झालं काय तेजो डिटेल प्रोग्राम येतलो पण आमचा प्रयत्न चालला आमकां जाता तितके बेगीन वॅक्सिनेशन हाडपाचो वॅक्सिनेशन येयलें जाल्यार 1 तारखेच्यान जातलें आयक हांवें तुका एप्रॉक्सिमेट सांगला कदाचित हांव कॉन्स्टंट वेगवेगळ्या डॉक्टरां कडेन थंय उलयत आसा आमी कोणूच काय अजून भितर वचोंक ना जर हांव वचोंक ना तो घेतला काल हेल्थ मिनिस्टर आणि हेल्थ सेक्रेटरी वांगडाच बसून घेतला ना रे आज परत आता आज हांवें घेतली फाल्यां घेतलो तो गोवा राज्य में बढ़ती कोविड के केसेस मान करके हमने जो एसओपी जो दिया था उस एसओपी का पालन करें इसलिए हम बार बार रिक्वेस्ट कर रहे हैं। अभी हमने लोगों को सेपरेटली स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर फॉर द होम आइसोलेशन बोल के जो जो ट्रीटमेंट यानी पहले से स्टार्ट करने की लोगों को रिक्वेस्ट की है क्योंकि वो टेस्ट के रिपोर्ट के लिए न रुकते हुए भी दवा उन्होंने स्टार्ट करनी चाहिए इसलिए ऑल द मेडिसिन विच इज़ अवेलेबल इन पीएचसीज वो स्टार्ट करने की हमारी रिक्वेस्ट है सभी लोगों को और ज़्यादा से ज़्यादा जल्दी से जल्दी लोग स्टार्ट करें यही उतना हम करेंगे कि प्री टेस्टिंग और जल्दी से जल्दी ट्रीटमेंट इतने से लोगों को मुझे लगता है थोड़ी राहत लोगों को मिल सकती है। द वैक्सीनेशन कैंप और टेस्टिंग जैसे कि वैक्सीनेशन पीएचसी के जगह पे नहीं दूसरी जगह के स्टार्ट करने के लिए हमने आज से स्टार्ट किया है और बढ़ते केसेस ध्यान में रखते हुए हम थर्सडे नाइट से मंडे मॉर्निंग तक स्टेट में लॉकडाउन घोषित कर रहे हैं और इसी में एसेंशियल सर्विसेज पूरे चालू रहेंगे पब्लिक ट्रांसपोर्ट बंद रहेगा इसमें इंडस्ट्रियल सर्विसेज चालू रहेंगे जो एसेंशियल सर्विस में गवर्नमेंट में जो एसेंशियल लगते हैं वही ऑफिसेस चालू रहेंगे उसका डिटेल्स जो है आज हमारे बोथ द कलेक्टर्स इसके डिटेल्स एसओपी आज शाम को 5 बजे तक निकलेंगे इससे लेबर को पैनिक होने की कोई ज़रूरत नहीं है मंडे से फिर से एक बार यानी जो कंटिन्यू है वैसे ही कंटिन्यू रहेगा इससे चेन ब्रेक करने के लिए ये लॉकडाउन हमने घोषित कर दिया है और आज से हमारी जो ट्रीटमेंट दीनदयाल स्वास्थ्य सेवा कार्ड DDSSY कार्ड है उसी की तरफ से लोगों को उसका फ़ायदा DDSSY कार्ड से भी मिलेगा इसलिए गवर्नमेंट और प्राइवेट सेक्टर में जितने सारे बेड्स अवेलेबल हैं लोगों को राहत मिलने के लिए DDSSY पे ट्रीटमेंट देने के लिए आज से हमने स्टार्ट किए हैं। किसी कैसिनो बंद रहेंगे या जो कोई आता है उनके उनको होटल में ही रहना पड़ेगा आते वक्त 4 दिन के लिए यहाँ की टूरिज्म एक्टिविटी स्टॉप रहेगी आके वो खुद के होटल में रह सकते हैं। ग्रॉसरी शॉप्स और बाकी जो जो एसेंशियल थिंग्स हैं दूध रहने दो ग्रॉसरी रहने दो मेडिसिनल शॉप रहने दो और किचन्स रहने दो होम डिलीवरी के लिए किचन सभी चालू रहने वाले आत्ताच्या घडीक आम्ही 4 दिवसाचो लॉकडाऊन म्हटलं तो 4 दिवसा खातीरच असतो ही चेन ब्रेक करपाक असतो तो वाढचो ना आम्ही बाकीचे कडे जे म्हटला पण कंटेनमेंट झोन ज्या ज्या जाग्यार केसीस वाढल्या थंयसर कंटेनमेंट झोन डिक्लेअर करतले चडांत चड कंटेनमेंट झोन हे चड दिसाचे असू शकता। थँक्यू। नाईट कर्फ्यू कंटिन्यू रहेगा 30 तारीख के बाद उसके ऊपर हम फिर से एक बार डिसिजन लेंगे।